आदेश नगरी 24 तास न्यूज, रोकठोक बातम्या आणि बरच काही। मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गोरगरीब लोकांच्या घरापर्यंत मदतीला धावून गेले। या काळात अनेक सर्वसामान्य लोकांना दिलीप बापूंनी आधार दिला। अडचणीच्या काळातील केलेली मदत आजही लोकांच्या स्मरणात आहे। त्यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी काढले। मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्ताने येथील मनसेच्या वतीने नेत्रदान शिबिर घेण्यात आलं। शिबिराचे उद्घाटन श्री काळे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी त्यांनी श्री धोत्रे यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक केले। काळे म्हणाले की विद्यार्थी दशेपासूनच दिलीप धोत्रे यांना सामाजिक कार्याची आवड आहे। अनेक सामाजिक चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून काम केलं। सामाजिक जीवनात काम करत असताना अन्यायाविरोधात त्यांनी आवाज उठविला। सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा त्यांचा स्वभाव आहे, त्यामुळे त्यांचे अनेक राजकीय पक्षात मित्र आहेत। त्यांच्यामध्ये नेतृत्व आणि दातृत्व आहे। पंढरपूर शहरातील असलेले दिलीप धोत्रे यांचा जनसंपर्क आज राज्यभरात आहे। कमी कालावधीत त्यांनी मोठी झेप घेतली, येणाऱ्या काळात त्यांनी मोठी संधी मिळेल असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या 3 ऑगस्ट रोजी असणाऱ्या वाढदिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहर अध्यक्ष गणेश पिंपळनेरकर यांनी हिंदू महासभा कार्यालयात आयोजित केलेल्या नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर या शिबिराचे उद्घाटन सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या हस्ते आणि हिंदू महासभेचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला। यावेळी मनसे व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष यशवंत भोसले, मनसे पंढरपूर शहराध्यक्ष संतोष कवडे, नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, हिंदू महासभेचे शहराध्यक्ष बाळासाहेब डिंगरे, समाजसेवक चैतन्य विधाते, हिंदू महासभेचे अध्यक्ष पत्रकार विवेक बेणारे, पत्रकार महेश खिस्ते, पत्रकार अभिराज उबाळे, पत्रकार वीरेंद्रसिंह उत्पात, मनसेचे विभाग अध्यक्ष नागेश इंगोले, उद्योजक अमोल अटकळे, मनसेच्या महिला आघाडी शहराध्यक्ष रंजनाताई इंगोले, उपाध्यक्ष सौ साक्षीताई सुरवशे, सौ पूनम विधाते, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रताप भोसले, उत्तम कुलकर्णी इत्यादी उपस्थित होते। मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोकठोक बातम्या आणि बरच काही।